माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नमस्कार, जय महाराष्ट्र। खरं तर आज संध्याकाळीच मी आपल्याशी बोललेलो आहे। सर्व सूचना आपल्याला व्यवस्थित दिलेल्या आहेत। मी बोलल्यानंतर माननीय पंतप्रधानसुद्धा आपल्याशी बोललेले आहेत आणि त्यांनी अत्यंत काळजीने आणि गांभीर्याने एक निवेदन आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे। ते निवेदन ऐकल्यानंतर क्षणभर मी सुद्धा थोडा चरकलोच, कारण लॉकडाऊन, घराबाहेर पडायचं नाही ही गोष्ट कोणाचाही कांद्याचा ठोका चुकवणारी आहे। साहजिकच आहे, माझ्याही मनामध्ये ही भीती आणि ही शंका निर्माण झाली की आता पुढे करायचं काय। पण मी काही वेळानंतर माननीय पंतप्रधानांना फोन केला, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी कल्पना दिली की आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आम्ही यापूर्वीच महाराष्ट्राला दिलेल्या आहेत। जवळपास महाराष्ट्र हा लॉकडाऊन आम्ही केलेला आहे, परंतु ज्या जीवनावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवा आणि त्याच्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग या मात्र आपल्याला सुरू ठेवाव्या लागतील, कारण त्या ठेवल्या नाही तर गोंधळ उडेल। आणि आपण पाहतात की माझ्याकडे ठिकठिकाणावरून बातम्या येत आहेत, टी व्हीवरती सुद्धा दृश्य दिसत आहेत की दुकानामध्ये झुंबड उडाले, लोक रस्त्यावरती आलेली आहे। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की गैरसमज करून घेऊ नका। मला पंतप्रधानांनी युरोपमध्ये हे संकट ओढवल्यानंतर तिथे काय एकूण वातावरण आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची कल्पना दिली। ही कल्पना आपल्यालाही आहे, ते वातावरण, ती परिस्थिती आपल्याकडे होऊ नये, येऊ नये म्हणून आणि म्हणूनच आपण अत्यंत काळजीपूर्वक खबरदारीने पावले टाकतो आहोत। पहिली गोष्ट, आपल्या मनातील ही जी भीती आहे ती दूर करा। कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची जी दुकानं आहेत, मग त्याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, औषधं आहेत, औषधांसाठी औषधं बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्याच्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग आहे, जीवनावश्यक सेवा पुरवणारा महापालिकेचा कर्मचारी आहे, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड आहेत, पोलीस आहेत, सर्व हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग आहे, दुधाच्या गाड्या आहेत, भाजीपाला आहे, धान्याच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत, यापैकी काही बंद होणार नाही। त्याच्यामुळे कोणी गोंधळून जाऊ नका, काळजी करू नका। या सेवा सुविधा या अशाच चालू राहतील, त्या कधीही बंद होणार नाहीत। पण एक गोष्ट मात्र नक्की की संकट अतिशय गंभीर आहे, खरोखरच गंभीर आहे। आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो आहोत की घराबाहेर पडू नका। जेव्हा सगळेजण आपण एका वाक्यात बोलतो आहोत की घराबाहेर पडू नका, हाच एक आपल्याला ह्या रोगापासून वाचण्याचा उपाय सध्या तरी एवढाच आपल्या हातात आहे। कारण जर का आपण घराबाहेर पाऊल टाकलं तर जसं मोदीजी म्हणाले तसं संकट घरामध्ये पाऊल टाकेल। आपल्याला तिथेच त्याला उंबरठ्यावरतीच थांबवायचं आहे आणि तिथूनच त्याला परत पाठवायचं आहे। म्हणून भिवू नका, काळजी करू नका, कृपा करून घराबाहेर पडू नका। आणि विशेषतः आता काल मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी सर्व विमान वाहतूक बंद झालेली आहे। यापूर्वीसुद्धा किमान 15-20 दिवस आधी जे जे परदेशातून आपले आप्तस्वकीय आले असतील, आपले मित्रमंडळी आले असतील, नातेवाईक आले असतील, आपले कुटुंबीय आले असतील, जवळपास सर्वांची तपासणी आपण विमानतळावरती केलेली आहे। तपासणी जर का कोणाची झालेली नसेल, याचं कारण का की सुरुवातीपासून जशा जशा सूचना WHO कडून येत आहेत तशा सूचना केंद्र सरकार संपूर्ण देशात वितरित करत आहे आणि त्यांच्या यादीमध्ये तपासणी करणाऱ्या देशांची जी नावं होती त्या यादीत ज्या देशांची नावं नसतील आणि तिथूनही आलेली कोणी लोकं असतील तर कृपा करून आपण स्वतःहून पुढे येऊन संबंधित आपल्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांना आपल्या प्रवासाची माहिती द्या। ज्यांना घरामध्ये क्वारंटाईन सांगितलेले आहे त्यांना घरामध्ये सुद्धा कुटुंबियांपासून वेगळं ठेवा, त्यांच्यापासून आपण वेगळे राहा। आणि पुन्हा पुन्हा आम्ही एकच सांगतो आहोत की घराबाहेर पडू नका। याचबरोबरीने महाराष्ट्र सरकार म्हणून आपण अजून एक सुविधा जनतेसाठी उपलब्ध करत आहोत। व्हॉट्सॲप आपल्याला सर्वांनाच माहिती, पण आता कोरोना संबंधी जी काय माहिती आपल्याला पाहिजे ती माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲपवरती आपण व्हॉट्सॲप चॅटबॉट हे एक नवीन तंत्रज्ञान त्यांनी उपलब्ध झालेलं माध्यम सर्वांसाठी आजपासून सुरू करतो आहोत। कृपा करून त्याचा नंबर लिहून घ्या, त्याचा नंबर मी पूर्ण सांगतो, +91 लिहून घ्या नीट, +91
+9 1 2 0 2 6 1 2 7 3 9 4. मी पुन्हा एकदा सांगतो, +9 1 2 0 2 6 1 2 7 3 9 4. घेतलं नीट लिहून? ठीक आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही याविषयी प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, त्याच्यावरती माहिती आपल्याला मिळेल. हा एक नवीन प्रयोग आपण करतो आहोत. आत्ता तरी तो सुरुवातीला इंग्रजीमध्ये आहे, लवकरात लवकर आपण मराठी आणि इतरही भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, नव तसं तो आपण करू. हे सगळे जे काय आपण करतो आहोत ते केवळ आणि केवळ या संकटातून बाहेर पडण्यासाठी करतो आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं, पुढचे 21 दिवस, कारण काल मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी विमानसेवा बंद झालेली आहे आणि तिथपासून साधारणतः पुढचे 20 दिवस आपल्याला खरोखर फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याकरता गोंधळू नका, घाबरू नका, गडबडू नका. दुकानात, बाजारपेठेत, औषधांच्या दुकानात गर्दी करू नका. दुकानं ही जी दुकानं आहेत, धान्याची दुकानं, औषधांची दुकानं, दूध, जीवनावश्यक सर्व वस्तूंची दुकानं आणि सेवा ह्या व्यवस्थित चालू राहतील. पुन्हा एकदा सांगतो, धान्याचा सुद्धा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. कोणी घरोघरी साठा करण्याची गरज नाही. मग ठीक आहे, आपल्या मनामध्ये जी काय भीती निर्माण झाली असेल ती भीती आता जरी दूर करा असं मी म्हटलं, तरी देखील संकटाची भीती ही मात्र दूर होऊ देऊ नका. संकट गंभीर आहे आणि त्याकरता घराबाहेर पडू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.